लॉग इन करा mumbaitak.in वर. मी पूजा रुपाली ते चाकणकरांना मदत मागते, माझ्या जीवाला धोका आहे इथे, पण प्लीज मला इथून घेऊन चला. रुपाली ताई चाकणकर यांना मी सकाळी माझा व्हिडिओ पोस्ट केला होता. आज सकाळपर्यंत अशी परिस्थिती होती की माझं जुनंच बनावट लग्न आज रजिस्टर करण्याच्या मार्गावर होतं. आज जेव्हा तिचा व्हिडिओ आला, मी क्षणाचाही विलंब न लावता नागपूर पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला. त्यांना सांगितलं, तातडीने तुम्ही कुठे असाल तिथं ह्या लोकेशनवरती पोहोचा, ह्या मुलीला फार प्रचंड मोठ्या प्रमाणात आपली गरज आहे. व्हिडिओ आला, मी क्षणाचाही विलंब न लावता नागपूर पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला आणि माझ्या महिला पदाधिकारी वर्ध्याच्या ज्या जिल्हाध्यक्ष आहेत ज्योती देशमुख यांना सांगितलं, तातडीने तुम्ही कुठे असाल तिथं ह्या लोकेशनवरती पोहोचा, ह्या मुलीला फार प्रचंड मोठ्या प्रमाणात आपली गरज आहे. आणि माझ्या महिला पदाधिकारी लगेच पोहोचल्या. विशेष पोलिसांच्या आभार, त्यांनीही तात्काळ त्यांचं संरक्षण त्या ठिकाणी पाठवलं आणि तिला धीर दिला. धीर दिल्यानंतर तिचा व्हिडिओ माझ्याकडे आल्यानंतर मी तो ट्विटरवरती पोस्ट केला होता. त्यानंतर आपण सगळेजण पाहत आहेत, त्या माध्यमातून तिला मदतही मिळाली आणि ज्या रामदास भाजपचे खासदार रामदास तडस आणि त्यांचा मुलगा पंकज तडस यांनी 2 तासामध्ये लग्नाचा घाट घातलाय आणि तिच्यासोबत लग्न केले. ते म्हणतात ना की आम्ही लग्न केलं, आम्ही कुठलाही अत्याचार असा केला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि खासदार रामदासजी तडस यांचं म्हणणं आहे की त्यांनी नेहमी सपोर्ट केला आहे. आणि तिने सुद्धा बोलताना सांगितलं की तिला कुठलाच त्रास खासदार रामदास तडस यांच्याकडनं नाही झालाय. पंकज रामदास तडस यांनी पूजा शेंद्रे हिच्याशी नोंदणी पद्धतीने विवाह केल्याचं सर्टिफिकेट आहे. याबाबत मी तिला विचारलं असं तिने सांगितलं, तरी त्यावेळेस कोरोना आहे हे कारण मला सांगितलं आणि शिववैदिक मंगल कार्यालय नागपूर वर्धा रोड या ब्राईट हॉटेलजवळचं हे कार्यालय, या कार्यालयातून त्यांनी खोटं प्रमाणपत्र स्वतःकडे नोंद करून ठेवलं आणि या प्रमाणपत्राचा आधार तिला दाखवत की तुझं आणि माझं लग्न झालेलं हे पत्र आहे, मग ते म्हणजे आपला फोटो एकत्र नाही आहे, लग्न झालेलं नाही आहे, हे बनावट पत्र तयार करून घेतलं होतं आणि त्याच्या आधारे ते तिला एका फ्लॅटवरती बोलवून तिच्यावरती अत्याचार करत होते, आपलं लग्न झालं आहे हे सांगून तिने जर नकार दिला तर तिच्यावरती बलात्कार करत होते आणि सर्वात धक्कादायक आणि तळपायाची आग मस्तकात नेणारी म्हणजे तिचं आत्तापर्यंत ॲबॉर्शनसुद्धा झालेलं आहे. पंकज तडस तिला सांगत होते की तू ठेवलेली बाई आहेस आणि तू ठेवलेल्या बाईप्रमाणेच राहायचं. तरीसुद्धा ती बॅग भरून पंकज तडस यांच्या घरी गेल्यानंतर लोखंडी रॉडने पूजेला मारहाण करण्यात आली. यावेळेस खरं तर भाजप खासदार रामदास तडस आणि त्यांच्या सहभागीवती यांनी पूजेला साथ देणं गरजेचं होतं, पण कोणीही तिच्या बाजूने उभं राहिलं नाही. वर्षी 6 ऑक्टोबर 2020 रोजी माझ्याशी बनावटी विवाहाचं चित्र रंगवून जी फसवणूक झाली होती त्या संदर्भात मी आता तक्रार दिली होती पोलीस स्टेशनला. आणि पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर पोलीस बांधवांनी बरंच सहकार्य केलं, बरं म्हणण्यापेक्षा खूप सहकार्य केलं आणि त्यानंतर कुठेतरी आज मला माझं हक्काचं घर मिळालं. आणि रुपालीताई चाकणकर यांना मी सकाळी माझा व्हिडिओ पोस्ट केला होता. आज सकाळपर्यंत अशी परिस्थिती होती की माझं जुनंच बनावट लग्न आज रजिस्टर करण्याच्या मार्गावर होतं, पण कुठेतरी मुळात त्यांच्या मदतीने मला न्याय मिळाला असं मी म्हणेन. आणि राहिला प्रश्न, त्यांनी मला म्हणजे त्या बोलल्या की हिला सासूसासऱ्याने मारहाण केली वगैरे, तर मुळात मला माझ्या नवऱ्याने मारहाण केली होती. मी 6 ऑक्टोबर रोजी शिववैदिक विवाह मंगल कार्यालयाच्या मार्फत जे लग्न पार पडलं होतं ते कागदोपत्री लग्न होतं असा मी आरोप केला होता, पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती, पण आज कुठेतरी मला माझं हक्काचं घर मिळालं आणि माझा विवाह सोहळा संपन्न झाला. त्यामुळे मी जी माझी तक्रार केली होती ती तक्रार मी वापस घेतली आणि माझ्या बयानामध्ये लिहिलं की आज रोजी माझा विवाह संपन्न झाला
आणि त्याचे त्याची रिसर नोंदणी नगर परिषद कार्यालयामध्ये करण्यात आली आणि आज कुठेतरी मला न्याय मिळाला असंच मी म्हणेन. नोंदणी लेट होने से वो हो नहीं सका क्योंकि कोई कोई करते हैं शादी होने के बाद एक एक साल कोई नोंदनी करते नहीं, उसका इश्यू बना के वो शादी हुई नहीं ऐसा बता के विरोधी पक्ष के जो लोगों ने जो माहौल तैयार किया वो भारतीय जनता पक्ष का मैं खासदार हूँ पक्ष का विरोधा विरोध कैसा करना ऐसे इसमें उन्होंने विरोध किया. असं आहे की गेल्या 6 ऑक्टोंबर 2021 माझा विवाह नोंदणी पद्धतीने झालेला होता आणि जी पहिले विवाह झाला होता या विवाहाला काही डिस्प्यूट होतं आणि काही लोकांचा इगो होता यामुळे हे प्रकरण हे झालं. पण चाकणकर ताईंनी संपूर्ण प्रकरणाची कोणतीही चौकशी न करता एक बाजू घेऊन राजकीय दृष्ट्या डॉमिनेट करायला माझ्या परिवाराला त्यांनी सहकार्य केला. मी पहिलेही खुश होतो ज्या पहिल्यांदा लग्न केलं होतं नोंदणी पद्धतीने होते सगळ्या विध्या पार पडल्या होत्या सगळं काही होतं. मधात ते राजकीय दृष्ट्या आणि राजकारण मधात आल्यामुळे फॅमिली डिस्टर्ब झाली आणि आज त्यांच्या म्हणण्यानुसार परत मी करून दिलं. लॉग इन करा मुंबई तक .in वर.